जय गजानन, जय तु संस्कृतम्। अकरुणत्वम् अकारण विग्रहः, परधने परयोषिति च स्पृहा, स्वजन बंधु जनेषु असहिष्णुता, प्रकृति सिद्धमिदं हि दुरात्मनाम्। महाकवि भर्तृहरींच्या नीति शतकम मधली पुढची पद्धती आपण समजून घेणार आहोत। दुर्जन पद्धती, दुष्ट पद्धती, वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती आपण पाहिल्या। सुरुवातीला आज्ञ पद्धतीचा विचार केला, मग विद्या पद्धतीचा विचार केला, मग मान पद्धतीचा विचार केला, आधी याच्या पूर्वी आपण अर्थ पद्धतीचा विचार केला, आता दुर्जन पद्धती। वेगवेगळ्या प्रकारच्या सुभाषितांचा संग्रह आहे, त्यानुसार त्याला पद्धती असं म्हटलं। दुष्टांचं वर्णन केलं, पुढे सुजन पद्धती येणार, सज्जनांचं वर्णन येणार। पण सज्जन कसे आहेत किंवा सज्जनांचं श्रेष्ठत्व समजून घेण्यासाठी आधी दुष्ट समजून घेतले पाहिजे। समाजातही आधी दुष्टांचा विचार येतो, मग सज्जनांचा विषय सुरू होतो। पद्धती आहे जगामधली, पहिले दुष्टत्व स्वतःतलं कमी केलं पाहिजे। एखादी सुंदर गोष्ट करायची असेल तर जसं चांगलं निर्माण करायचं असतं त्याच्या आधी वाईट काढून टाकावं लागतं, तरच वेगळेपणा त्या चांगलेपणाला आधारभूत ठरवू शकतो। म्हणजे एखादी रांगोळी समजा काढायची असेल तर आमची माता भगिनी पहिल्यांदा ती जागा स्वच्छ करते। हे जे स्वच्छ करणं आहे ना, हे दुर्जन पद्धती आहे। दुर्जन पद्धतीच्या निमित्ताने सांगितलंय काय काय आपल्यातलं काढून टाकायचंय। कोणाकरता सांगतय? सांगत तुमच्या माझ्यासाठी आहे। तुम्ही म्हणा आम्ही कुठे दुष्ट आहोत, त्याचं उत्तर आहे वरून दिसत असो की नसो आपल्या आतमध्ये हे भाव आहेत का। आणि म्हणून दुष्टत्वाचं जे वर्णन केलंय ना, ते सगळं वर्णन तुम्ही हळूहळू पहा, तुमच्या लक्षात येईल ते कृतीपेक्षा विचारांच्या पातळीवर केलेलं आहे। आणि मग असे जर विचार माझे असतील तर मी आतून का होईना दुष्ट आहे, स्वतःच स्वतःला तपासायचंय। दुसऱ्याला कळणारच नाही कधी। आपल्या आत्मचिंतनाचा विषय मांडताय, स्वनियंत्रणाचा विषय आहे, कारण स्वविकास साधायचाय। मला जर आत्मविकास साधायचा असेल तर माझ्यातून काय काढून टाकलं पाहिजे हे पहिले कळलं पाहिजे, कारण काय लावायचं हे कळण्याच्या आधी काय काढायचं हे कळलं पाहिजे। आणि म्हणून सुजन पद्धतीच्या आधी दुर्जन पद्धती, दुष्ट पद्धती आपल्या समोर वापरली। एक गोष्ट सांगतायत प्रस्तुत सुभाषितामध्ये, जणू काही दुष्टांची व्याख्याच दिली आहे, निकष दिले। कसा मोजायचा दुष्ट, आपल्या दुष्टत्व आहे का स्वतःला तपासाई करता काही मार्ग सांगितलेले आहेत, काही थर्मामीटर दिलेले आहेत, मोजा स्वतःला, मोजा आपल्यामध्ये या गोष्टी आहेत का। असेल तर समजून घ्या आपण दुष्टांच्या कक्षेमध्ये आहो, आपल्याला त्यातून बाहेर पडायचंय, काय असलं पाहिजे। एक एक गोष्ट सांगतायत। अकरुणत्वम पहिला विषय सांगितला, दुष्टाचं पहिलं लक्षण, प्रत्यक्ष काहीच होणार नाही। अकरुणत्व कशाला अकरुणत्व म्हणतात, पहिलेला करुणत्व समजून घ्यावं लागेल। कारुण्य ज्याला आपण म्हणतो ते भगवंताचं स्वरूप आहे, लक्षात घ्या, संतांचं स्वरूप आहे। कारुण्य हा मानवी स्वभाव असला पाहिजे हे त्यांना सांगायचंय। दुष्टत्वाकरता अकरुणत्व सांगितलं, कशाला कारुण्य म्हणतात, भगवती स्वरूप आहे कशाकरता म्हटलं। अगदी भगवंताचं वर्णन करताना सुद्धा आपण कारुण्याचा विचार करतो। म्हणजे भगवान रामचंद्रांचा श्लोक आपल्या सगळ्यांना पाठ असलेला आहे, कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये। भगवान श्री रामचंद्र कारुण्य रूप आहेत, त्यांच्या ठिकाणी करुणा कारुण्य जे आहे, करुणता जी आहे ती परिपूर्ण भरलेली आहे। लक्षात घ्या, कारुण्य हा मानसिक अत्यंत सौंदर्यपूर्ण अशा प्रकारचा गुण आहे, ती कमतरता नाहीये। लक्षात घ्या, फार महत्वाचा भाग समजून घेतला पाहिजे। कायम लक्षात घ्या, जेवढे त्रास या जगामध्ये तुम्हाला आम्हाला होतात त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक त्रास साधू संतांना झालेले आपल्याला पाहायला मिळतील। सगळ्या संतांचे चरित्र पहा, समाजाने त्यांनाही सोडलेलं नाहीये, प्रचंड त्रास दिलेला आहे। मग माऊलींचं चरित्र असेल, तुकोबारायांचं चरित्र असेल, चोखोबारायांचं चरित्र असेल, सगळ्या चरित्रांमध्ये आपल्याला समाजाने आरंभी दिलेला प्रचंड त्रास पाहायला मिळतो। पण लक्षात घ्या, फार महत्वाची गोष्ट आहे, एवढा प्रचंड त्रास दिल्यानंतर सुद्धा, एवढा छळ केल्यानंतर सुद्धा या एकाही संतांच्या मुखातून एकही अमंगल शब्द बाहेर पडलेला नाहीये। हे संतांचं संतत्व आहे, त्यांनी समाजाला कुठेही नावं ठेवलेले नाही,
कुठेही त्या समाजाची निंदा नालस्ती केली नाही, कुठेही त्या समाजाला शिव्याशाप दिलेले नाही, आपल्या मनातली गरळ कुठेतरी ओकलेली नाही, उलट्या बाजूने तेवढा त्रास देणाऱ्या समाजाच्या प्रती त्यांच्या मनामध्ये कारुण्य भाव आहे आणि त्याही समाजाचं कल्याण व्हावं, बुडते हे जन देखवेना डोळा म्हणून कळवळा, ही संतांची अवस्था लक्षात घ्या. ते कारुण्य जे आहे ना ते अत्यंत अश्रेष्ठ अशा प्रकारचं दैवी वर्णन आहे, त्याच्या विरुद्ध अवस्था असते अकरुणत्व. कारुण्य कशाला म्हणतात, इतरांच्या आत्ता जी मी आपल्या समोर सांगितलं, बुडते हे जन देखवेना डोळा, की समोरचे माणसं बुडत आहेत, त्यांना त्रास होतोय, ते वाईट मार्गाला लागलेले आहेत, ते अधपतनाकडे जात आहेत, हे पाहून सुद्धा वाईट वाटणे, वाचवण्यासाठी प्रयत्न करणे हा पुढचा आपोआप विषय असतो. म्हणून तर सगळे उपदेश सांगून ठेवले की त्यासाठी हे माझं संदेश आहे. अशा पद्धतीत ग्रंथ निर्माण झाले, गाथा निर्माण झाल्या. तो जो भाव आहे तो समजून घ्या, इतरांना त्रास होताना पाहून वाईट वाटणे हे कारुण्याचं स्वरूप आहे. अकरुणत्व दुष्टाच्या बाबतीत सांगितलं नेमकं उलट, इतरांना त्रास होताना पाहून बरं वाटणे दुष्टाचं पहिलं लक्षण सांगितलं. मी त्रास देत नाहीये कदाचित, पण कोणाला त्रास होतोय हे पाहून जर मला बरं वाटत असेल ना, समजून घ्या पहिल्या निकषावर आपण पास झालो, दुष्ट आहोत आपण. इतरांना कोणाला तरी पीडा होतीये हे पाहून जर मला समाधान वाटत असेल तर मी दुष्टच आहे. वरून किती सज्जनतेचा आव आणून बसलेलो असेल, मी त्याला त्रास नाही देत आहे, परस्पर होत आहे, पण घेणं बरं झालं ही जर वृत्ती माझ्या डोक्यात येत असेल तर समजून घ्या मी दुष्ट आहे. कोणाच्याही वाईटामध्ये आनंद मिळणे दुष्टत्वाचं पहिलं लक्षण सांगितलं. म्हणून हिशोब सांगितला अकरुणत्व. दुसरा हिशोब सांगितला अकरुणत्व अकारण विग्रह. आता प्रत्यक्ष कृती तरी आली. पहिला जो विषय तो मानसिक आहे, त्यानंतर दुसरा विषय येतो. एकदा अकरुणत्व असलं, समोरच्या बद्दल आपुलकी नावाची गोष्ट नसली, समोरच्या बद्दल त्याला वाईट वाटेल याची कल्पना डोक्यात नसली, की मग पुढचा विषय येतो भांडण सुरू होणे. भांडतो आपण कोणाशी, त्याच माणसाशी भांडतो ज्याला वाईट वाटलं तर आपल्याला फरक पडत नाही. ज्याला वाईट वाटलं ना आपल्याला दुःख होणार आहे, त्या माणसाशी माणूस भांडतच नाही, उलट त्याच्या चुका सुद्धा पदरात घेऊन मोकळा करतो. जाऊ दे झालं तर झालं, हरकत नाही, पुन्हा बदल करू, ही मानसिकता असते. उलट्या बाजूला ज्याच्याबद्दल आपल्याला काहीच वाटत नाही त्याच्याशी भांडण. आणि मग दुष्टांचं लक्षण सांगताना आणखी शब्द सांगितला अकारण विग्रह. विग्रह शब्दाचा अर्थ भांडण, अकारण विग्रह करत राहतात. भांडायकरता काही योग्य कारण असेल आणि भांडण झालं एक वेळ तेही समजू शकेल. न्याय्य हक्काकरता भांडण असलं पाहिजे. संतत्व याचा अर्थ सगळं सोडून देऊन भोळसटपणे राहणे असं बिलकुल नाहीये. न्याय्य हक्काकरता उभंच राहिलं पाहिजे, त्याकरता आवश्यक असलेलं भांडण जे असेल ते मान्य, पण अकारण विग्रह असेल तर ते वाईट आहे, ते आपल्या समोर सांगतायत. म्हणून दुष्टत्वाचं दुसरं लक्षण सांगितलं अकारण विग्रह. तिसरा हिशोब सांगितला परधन परयोषितीच्या स्पृहा. अत्यंत भयानक आहे लक्षात घ्या. आणि त्यातही शब्द स्पृहा वापरला, तो प्रत्येक शब्द फार बारकाईने समजून घ्यायचा आहे. पर धन दुसऱ्याचं धन, पर योशिती धन शब्दामध्ये सगळं आलं, जेवढी तुमच्या बाकीच्या गोष्टी असतील, मग तो पद असेल, पैसा असेल, प्रतिष्ठा असेल, सन्मान असेल, पुरस्कार असतील, सगळ्या गोष्टी धन या एका शब्दामध्ये आल्या. पर धन आणि पर योषिती, योषा शब्दाचा अर्थ स्त्री, पर योषिती याचा अर्थ पर स्त्रीच्या बाबतीमध्ये ज्याची स्पृहा म्हणजे इच्छा असते. फार महत्वाचं वाक्य आहे, इच्छा शब्द वापरला. स्पृहा म्हणजे इच्छा, स्पृहा म्हणजे आकांक्षा. कृती कदाचित होणार नाही, मी समोरच्याचा पैसा कदाचित घेणार नाही, खल शब्दाचा अर्थ आपण पूर्वी पाहिलेला होता, तेव्हा सांगताना सांगितलं होतं दुष्ट आणि खल यातला फरक कोणता. इथे खलत्वाचा हिशोब आहे, दुर्जन सांगायचे त्यांना. मानसिक पातळीवरचे दुष्ट याचा अर्थ प्रत्यक्ष कृती करणारा. उदाहरण मी दिलेलं होतं आठवत असेल तर, बँकेमध्ये समजा आपण जाऊन पोहोचलो, समोरच्या माणसाने पैसे काढले, त्याचे पैसे चोरणे हे दुष्ट, आणि ते पैसे आपल्याला मिळाले पाहिजे, पडले तर बरं होतं, मला काढून घ्यायची इच्छा होणे याला खल म्हटलं होतं. हा दोन मधला जो फरक आहे तो इथे नेमका वापरायचा आहे. स्पृहा म्हटलंय त्यांनी, कदाचित करणार नाही, कदाचित समोरच्याचा पैसा उचलून आणणार नाही, कदाचित परक्याच्या स्त्रीला प्रत्यक्ष जाऊन त्रास देणार नाही, पण मनात इच्छा निर्माण होतीये ना, समजून घ्या दुष्ट आहात तुम्ही. वरून सज्जनतेचा आव असू शकतो,
खूप चांगल्या पद्धतीने लोकांच्या समोर स्वतःला प्रस्तुत केलेला असू शकतं, अप्रतिम काय साधू पुरुष आहे असं वाटू शकतं, आतमध्ये काय चाललंय, कारण कायम लक्षात ठेवा हा अंतरप्रवास आहे. अंतरप्रवास करत असताना बाकीच्यांना काय दिसतं हे महत्वाचं नाही, माझं मला काय दिसतं, माझं मला मी नेमकं किती ओळखतो. म्हणून आपल्याकडे फार सुंदर रचना सांगितली राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी सांगतात, साधू एकांती पहावा. किती अजब रचना आहे लक्षात घ्या. साधू एकांती पहावा म्हणजे काय, जेव्हा मी एकटाच एकटा असतो तुमच्या समोर सगळ्यांच्या समोर प्रेक्षकांच्या समोर जेव्हा असेल तेव्हा मी चांगलंच बोलणार आहे, लक्षात घ्या, चांगलंच वागणार आहे, स्वतःला चांगलंच प्रस्तुत करणार आहे, एवढ्यावर मी चांगला असेलच असं नाही, लगेच नाही असाही अर्थ काढू नका, नाही तर निरर्थक अर्थ काढाल. यार दाखवताना इकडे दाखवत आहेत आणि आतमध्ये वाईट आहेत का, तसा अर्थ नाहीये. स्वतःच स्वतःला तपासायचंय, लक्षात घ्या. कोणाच्या समोर वागताना आपण आपोआप चांगलं वागत असतो. एक साधा नियम व्यवहारातला पाहणं, समजा घरात दोघे जण भांडत असतील आणि तेवढ्यात दार वाजलं, दोघे जण डोळे पुसतात, थांब जरा एक मिनिट, कोणीतरी आलेलं आहे, तो आलेला माणूस जो असतो त्याच्यासोबत खूप चांगलं बोलले जातं आणि तो वापस गेला रे गेला, दार लावलं की काय म्हटलं मग अशी पुन्हा भांडायला सुरुवात करतात. याचा अर्थ दाखवेपुरते चांगले असतात, आतमध्ये खतखतत भांडत भांडणच होतं. ती जी अवस्था आहे ना ती नेमकी सांगताय. म्हणून परधने परयोषितीच्या स्पृहा, त्याच्याबद्दल इच्छा आहे का, आकांक्षा आहे का, मनातून ते वाटतंय का. ते जर वाटत असेल तर समजून घ्यायचं आपलं, आपण स्वतःला समजून घ्यायचं, इतरांना तपासण्याकरता नाही, निकष स्वतः करता, मी दुष्ट आहे, मी दुर्जन आहे, मला ती बदलवायचंय, या इच्छा दूर करायच्या, माझ्या ठिकाणी अकरुणत्व नसलं पाहिजे, समोरच्याला त्रास झाला मला आनंद नाही झाला पाहिजे, त्याच्या दुःखामध्ये मला दुःख वाटलं पाहिजे, त्याच्या पायामध्ये काटा गेला तर माझ्या डोळ्यातून पाणी आलं पाहिजे, अकरुणत्व असलं पाहिजे, अकारण विग्रह नसला पाहिजे, विनाकारण भांडण्याची माझी वृत्ती नसली पाहिजे. परधनाच्या बाबतीमध्ये कुठलीही गोष्ट इतरांना मिळाली मला दुःख व्हायचं कारण नाही, आनंद झाला पाहिजे. अनेकांची पंचाईत असते, तुम्ही एखाद्याला जाऊन सांगा त्यांना इतका सुंदर पुरस्कार मिळाला, इतक्या सुंदर पुरस्कारानंतर सुंदर पद्धतीने अभिनंदन करावं की नाही, त्याला काय ते माहिती आहे, लगेच लावत राहतो, अरे काही गरज आहे का, बरं तुम्ही लगे लोक तुम्हाला मिळतो का, हे समजून घेतलं पाहिजे. पण माणसाला समोरच्याचं मोकळेपणाने कौतुकच करता येत नाही, हे सुद्धा परधने स्पृहा आहे, लक्षात घ्या. काही ज्वलन वृत्ती असते, अशा पद्धतीची मानसिकता का निर्माण होते, त्याचं उत्तर आहे मिळावं असं मनात वाटतं पण मिळत नाही, म्हणून मोकळेपणाने अभिनंदनाचे शब्द निघत नाहीत, लक्षात घ्या. परधने परयोषिती, परस्त्रीच्या बाबतीमधला इच्छा, त्या बाबतीत नियमच सांगितलाय शास्त्रकारांनी, त्याने भले भले गेले, देवराज इंद्र अहिल्येच्या मागे लागला, अपदच्युत झाला, रावणासारखा महान असणारा अशा पद्धतीचा लंकाधिपती नष्ट होऊन गेला, का, कारण परस्त्रीच्या नादी लागला. दुर्योधनासारखा संपूर्ण कुळासकट नष्ट झाला, स्वतः तर गेलाच गेला, बाकीच्या सगळ्या आपल्या अद्वितीय पूर्वजांना, आपल्या गुरूंना, भीष्म द्रोण इत्यादींना सुद्धा घेऊन गेला, कारण द्रौपदीची इच्छा निर्माण झाली. परधन परयोषितीच्या स्पृहा, दुष्टत्वाचं लक्षण आपल्याकडे सांगितलं. पुढचा हिशोब सांगताना म्हणताय, पहिलं सांगितलं अकारण विग्रहा, दुसरं सांगितलं अकरुणत्वम, मग अकारण विग्रहा, परधने परयोषितीच्या स्पृहा, आणि उलट्या बाजूला स्वजन बंधुजनेषु असहिष्णुता. किती उलट आहे लक्षात घ्या. बाहेरच्या बद्दल वागताना कसा वागतो माणूस आणि घरात कसा वागतो, इतरांशी खूप चांगलं वागणे आणि घरातल्या लोकांना मात्र सतत कचकच करत राहणे, दुष्टत्वाचं आणखीन लक्षण सांगितलं. स्वजन बंधुजन, स्वजन म्हणजे आप्त जे आहेत, नातेवाईक जे आहेत त्यांच्याशी वागताना, आणि बंधुजन आपले जे बांधव आहेत त्यांच्याशी वागताना असहिष्णुता, तिथे सहन करण्याची वृत्ती नाही, बाहेर मुकाटीने सगळं सहन करून येईल, कार्यालयामध्ये असेल तर बॉसचे सगळ्या शिव्या खाऊन येईल आणि घरी आल्यावर बायकोवर तनतन करेल, हा जो प्रकार आहे ना त्याला दुष्ट असं म्हणतात. पोरांवर राग काढेल त्याला दुष्ट असं म्हणतात. भावांशी भांडत राहील त्याला दुष्ट असं म्हणतात. हा भाव समजून घेतला पाहिजे. बाहेर का नाही, कारण तिथे मार खायची वेळ येऊ शकते, मग तिथे हा शांत, आणि घरी जे बिचारे आपल्यावर अवलंबून आहेत
किंवा लहान आहेत आपल्यापेक्षा त्यांच्यावर ओरडणे हा जो प्रकार आहे त्याचं वर्णन ते करतायत. स्वजन बंधुजनेषु असहिष्णुता आणि या शब्दाला आणखी व्यापक करता येईल. स्व म्हणजे स्वतःच, बंधू म्हणजे आपल्या संपर्कातलं. या गोष्टीशी असहिष्णु असणं दुष्टत्वाचं लक्षण आहे. हा केवळ व्यक्तींचा संबंध नाही, आणखी व्यापक करत नेता येतो. ज्याला स्वतःच्या देशाबद्दल प्रेम नसेल, आपुलकी नसेल, तिथं सहिष्णुता नसेल, ज्याला स्वतःच्या धर्माबद्दल सहिष्णुता नसेल, ज्याला स्वतःच्या भाषेबद्दल सहिष्णुता नसेल, ज्याला स्वतःच्या ग्रंथांबद्दल सहिष्णुता नसेल, ज्याला स्वतःच्या शास्त्रांबद्दल सहिष्णुता नसेल, त्याला नावं ठेवण्यात ज्याला बुद्धिमत्ता वाटत असेल दुष्ट त्याला म्हणतात. अधिक व्यापक अर्थ आपल्या समोर त्याही दृष्टीने आपण समजून घेतला पाहिजे. आणि मग अशी जी रचना आहे ना ती दुष्टांची असते. कशी असते? प्रकृती सिद्धमिदम, हे मुळात स्वभावातच असतं त्यांच्या, असं महाराज भरतवराजी आपल्याला सांगतायत. प्रकृती सिद्धमिदम हे दुरात्मना, हे त्यांचं प्रकृती सिद्ध असतं, स्वभाव सिद्ध असतं, जन्मजात असतं. आपल्यामध्ये आहे का तपासायचं, आणि असेल तर सोडण्यासाठी प्रयत्न करायचा. त्यासाठी ही सगळी पद्धती. या पद्धतीतलं पुढचं सुभाषित पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृतम.